शहर के ट्रैफिक ब्रांच पुलिस द्वारा मोटर वाहन अधिनियम की विभिन्न धाराओं के तहत कुल 2375 ड्राइवरों पर मुकदमा चलाया गया है, जिसके तहत उन्होंने कुल 5,68,850 रुपए की चालान के रूप में वसूली की है। शहर में दिन प्रतिदिन ट्रैफिक नियमों के उल्लंघन की घटना सामने आ रही थी, जिस पर अब शहर के ट्रैफिक पुलिस ने नकेल कसना शुरू कर दिया है। इसके तहत मोटर वाहन अधिनियम की विभिन्न धाराओं के तहत कुल 2375 ड्राइवरों पर मुकदमा चलाया गया है, जिसके तहत उन्होंने कुल 5,68,850 रुपए की चालान के रूप में वसूली की है। इस संबंध में ट्रैफिक पुलिस के कर्मी ने अधिक जानकारी साझा की। कारवाई है ही पेंडिंग चालान की कारवाई चल रही है, म्हणजे कळत न कळत कधी तरी सिग्नल जंप होतात किंवा मग झेब्रा क्रॉसिंगवर गाड्या येऊन थांबतात किंवा ट्रॅफिकचं व्हायोलेशन ज्या ज्या ठिकाणी होतं त्या त्या ठिकाणी चलांची कारवाई केली जाते। अशा वेळेस काही लोक चलान भरत नाही तर ते न भरल्याने मग ते त्यांच्यावर पेंडिंग राहतात। अशा वेळेस आमच्याकडे स्मार्ट नाकाबंदी ॲप्लिकेशन आहे, त्याच्याद्वारे आणि आमच्या डिव्हाइसमध्ये आम्ही ते चेक करतो, गाड्या थांबवून सिग्नलवर जर गाड्या असतील तर आम्ही मधोमध थांबून त्या गाड्या चेक करतो, त्या स्कॅनिंग करतो आणि त्यांच्यावर जर चलान पेंडिंग असेल तर त्यांना ते शो करतो, त्यांना त्याची फोटो वगैरे दाखवतो। ते म्हणतात काही म्हणतात ते आम्हाला प्रूफ दाखवा, तर आम्ही त्यांच्याकडे आमच्या डिव्हाइसमध्ये फोटो वगैरे असतात पहिलं चलान केलेले, ते आम्ही त्यांना दाखवतो, त्यांचं समाधान होतं आणि त्यावेळेस आम्ही इस दौरान ट्रैफिक पुलिस द्वारा नागरिकों से अपील की गई कि वाहन चलाते समय वाहन संबंधी सभी दस्तावेज अपने साथ रखें व सभी नियमों का पालन करें। कैमरा पर्सन माइकल के साथ दिशा हटवार की रिपोर्ट।